प्रथमतः नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा. या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आम्ही जळगावात गेलो होतो. जळगावमध्ये खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठानतर्फे समाजभूषण, खान्देशभूषण, शाहीर शिवाजीराव पाटील लिखित 4 पुस्तकांच्या प्रकाशनाचा सोहळा होता आणि त्यासाठी मार्गदर्शक म्हणून मी होतो. माझ्यासोबत अर्थात अनिता होतीच. मला दादा पासलकर यांना आणि शिवाजीराव पाटील यांना तर शाहिरी फेटे बांधण्यात आले आणि त्या शाहिरी फेट्यांच्या छान भावमुद्रेत आम्ही काही फोटोही काढले. ह्या परिषदेचे, ह्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन बहिणाबाई चौधरी या आदरणीय अशा कवयित्रीच्या तस्वीरीसमोर करण्यात आले. सभागृह अतिशय खचाखच भरलेले होते. अतिशय सुंदर झाला आणि त्यानंतर भोजनही. सोबत आलेले डॉक्टर नितीन पगारे हेही भोजनामध्ये आमच्याबरोबर सामील झाले होते. त्यानंतर खरे तर विश्रांती घ्यायची होती, परंतु मला अनेक वर्ष जायचे होते ते गांधी तीर्थला. गांधी तीर्थ हे जळगावचं भूषण आहे, नवे महाराष्ट्राचं भूषण आहे आणि ते पाहण्यासाठी मी साहेबराव पाटील यांच्या उपस्थितीत निघालो. गांधी तीर्थमध्येच बॅटरीवर चालणाऱ्या काही गाड्या आहेत, त्यातून तुम्ही अख्खं गांधी तीर्थ बघू शकता. आतील म्युझियमचं, आतील संग्रहालयाचं चित्रण तुम्हाला करता येत नाही, त्यामुळे ते मी दाखवू शकलो नाही, परंतु ते नक्कीच प्रत्येकाने बघावे. त्यासाठी आपले 2.5 ते 3 तास द्यायला हवेत. परिसरात अतिशय नयनरम्य असे बंगले आहेत आणि या सर्व सोयींनी युक्त असे बंगले आहेत आणि ह्यामधील 708 क्रमांकाचा बंगला हा आम्हाला देण्यात आला होता. जवळच सुरुची किंवा राजा भोज या नावाने भोजनगृह आहे, तेथे आमचे आदरातिथ्य अतिशय सुंदर झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थनेत आम्ही भाग घेतला आणि सूतकताई सुद्धा केली. चरखा चालवताना सारख्या चप्पा चप्पा चरखा चले या गाण्याच्या ओळी तर आठवत होत्याच आणि गांधीजींचं कर्तृत्वही आठवत होतं. सूत कताई होत नाही तोच मला भेटण्यासाठी मारूलवरून उस्ताद शायर कय्युमराज मारुली आणि त्यांचा शागिर्द निजामी हे दोघंजणं आले होते. त्यांच्यासमवेत आम्ही ग्रंथालयाला भेट दिली. ग्रंथालयात आमचा जुना सहकारी मित्र किशोर कुलकर्णी आणि ग्रंथालय प्रमुख चौधरी, जे बहिणाबाईंचे नात्यातले आहेत, ते होते. त्यांनी अतिशय आस्थेने आम्हाला ग्रंथालय दाखवले. संपूर्ण वर्तमानपत्राला बातम्या आल्या होत्या. लोकसत्ता, तरुण भारत, पुण्यनगरी, दिव्य मराठी, लोकमत, जनशक्ती हा तेथील वर्तमानपत्र आहे. त्या सगळ्या वर्तमानपत्रांनी ह्या कार्यक्रमाची दखल घेतली आणि अतिशय चांगले वार्तांकन संपूर्ण झाले होते. ह्या प्रकल्पाचे मीडिया प्रमुख ज्याला म्हणता येईल असा आमचा जुना कलीग, जुना सहकारी अनिल जोशी हा खास भोजनासाठी भोजन करायला आमच्याबरोबर आला होता आणि त्याच्याबरोबर चांगल्या आमच्या गप्पा टप्पा झाल्या. गांधीजींच्या पुतळ्यापाशी
आम्ही नम्रतेने आदरांजली वाहिली आणि बाहूंची सृष्टी बघण्यासाठी आम्ही निघालो. बाहूंची सृष्टी हा जैन भवरलाल जैन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ केलेला एक अतिशय मोठा प्रकल्प आहे. यामध्ये 27 नक्षत्रांची झाडं आहेत. तसेच तीर्थंकरांनी ज्या ज्या ठिकाणी दीक्षा घेतल्या, ज्या झाडाखाली दीक्षा घेतल्या, अशा झाडांना तिथे आणून लावलेले आहे. अतिशय रम्य असा हा परिसर आहे. बाहूंची सृष्टी पाहिल्यानंतर किशोर कुलकर्णी आम्हाला जुन्या जळगावात बहिणाबाईंचं घर आम्हाला बघण्यासाठी घेऊन गेला. हे घर मी फार वर्षापूर्वी बघितलं होतं, परंतु अनितासह पुन्हा एकदा बघितलं. या घरामध्ये आता आणखीन सुधारणा झालेल्या आहेत. बहिणाबाईंच्या अतिशय वापरलेली जुनी भांडी, तसेच त्यांच्या चपला, त्या पाहून आम्ही नतमस्तक झालो. तेथे बहिणाबाईंचा नातू याने आमचा आदरातिथ्य केलं आणि तेथून आम्ही दीपक महाले यांच्या घरी गेलो. दीपक महाले यांच्या घरी कय्यूमराज चौधरी यांचे दुसरे शागीर अशफाकभाई हे आले होते. तिथेच मला भेटण्यासाठी युवराज माळी आले होते, प्रकाशक होते ते. आणि तसेच एक तेथील लेखक मिलिंद बागुल हे सुद्धा आले होते. मिलिंद बागुलांनी आग्रहाने आपल्या घरी मला नेले, तिथेही स्वागत झालं आणि त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.